मी ईव्हीएमच्या जीवावर भरघोस मताने जिंकलेल्या भाजपने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. एसटी बसच्या भाड्यात 14% वाढ करण्याचा विचार आहे त्यावर रोहित पवार यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया दिलेली आहे. रोहित पवार यांनी काय ट्विट केलंय एक नजर टाकूया. ईव्हीएमच्या जीवावर जिंकलेल्या भाजपने खरे रंग दाखवायला सुरुवात केली असून एसटी बसच्या भाड्यात 14% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला जातोय. परिणामी एसटी बसचे 100 रुपयांचं तिकीट 114 रुपयाला होणार आहे. ईव्हीएमचे राक्षसी बहुमत असलेलं सरकार मागील काळात केलेल्या खर्चाची एक एक पै सर्वसामान्य जनतेकडून वसूल करणार हे मात्र नक्की असं ट्विट रोहित पवार यांनी केलं.